आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स। ओमिक्रॉन विषाणूच्या फैलावाची सर्वांनाच भीती, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे 2 डोस घेतलेल्यांना फारसा धोका नाही, डॉक्टर विशाल पाटील यांची माहिती। धुळे महापालिकेकडून माहिती घेऊन 8 आठवड्यात अहवाल दिला नाही म्हणून नगरविकास सचिवांसह महापालिका आयुक्तांच्या विरोधात अवमान याचिका दाखल। नोकरी व्यवसाय असा भेद न करता योग्य जोडीदार परिचय मेळाव्यातून निवडावा, माजी आमदार शिरीष चौधरी यांचे समाज बांधवांना आवाहन। वातावरणातील गारठा बेपत्ता झाल्याने कोल्ड क्रीम, बॉडी लोशन, लिफ गार्ड आणि तत्सम साहित्य विकणारे आले अडचणीत। आणि जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाने समाजोपयोगी काम करीत असलेल्यांना सोनगीर रत्न आणि मरणोत्तर सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्काराने गौरविले। आता बातम्या विस्ताराने। दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन नावाच्या विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे। याच भागातून महाराष्ट्रातील डोंबिवलीत आलेल्या एकास या विषाणूची लागण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये पुन्हा विषाणूजन्य आजारांबाबत भीती निर्माण झाली आहे। मात्र ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतले असतील त्यांना फारसा धोका नाही, तेव्हा नागरिकांनी त्वरित प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घ्यावा। धुळे जिल्ह्यातील 11,64,000 नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती समन्वयक डॉक्टर विशाल पाटील यांनी दिली। महाराष्ट्रासह भारतात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना पुन्हा दक्षिण आफ्रिकेत कोरोनापेक्षा जास्त घातक असलेला ओमिक्रॉन हा विषाणू आढळला आहे। तसेच गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आल्यांपैकी एक जण कोरोनाबाधित आढळलेला आहे, त्याला ओमिक्रॉन या विषाणूची लागण झालेली आहे, याची चाचणी केली जात आहे। या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे। असे असताना जिल्हा रुग्णालयातील कोरोना प्रतिबंध विभागाचे समन्वयक डॉक्टर विशाल पाटील यांनी सांगितले की ओमिक्रॉन विषाणू असलेला रुग्ण अद्यापही आढळलेला नाही, मात्र ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतलेले असतील त्यांना फारसा धोका नाही। धुळे जिल्ह्यात आजवर लसीकरणाचे प्रमाण 68% आहे, यातील 11,64,000 नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे। सुरक्षित राहण्यासाठी आता या नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे। जिल्ह्यात आजवर 6,32,000 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये कालच्या तारखेपर्यंत आपल्याकडे कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस हा 11,64,000 नागरिकांनी घेतलेला आहे आणि दुसरा डोस हा 6,32,000 नागरिकांनी घेतलेला आहे। पूर्ण जिल्ह्याची टक्केवारी पाहता जवळजवळ 68% लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे आणि 37% लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे। आता येऊ घातलेला ओमायक्रॉन हा नवीन व्हेरियंट कोरोनामध्ये येतो आहे आणि आत्तापर्यंतच्या डाटाच्या अनुसार असं लक्षात येतं की ज्या लोकांनी वॅक्सिनचे 2 डोस घेतलेले आहेत अशा लोकांना त्या नवीन व्हेरियंटचा त्रास आणि संसर्ग हा कमी प्रमाणात आहे, किंवा झाला जरी बाधित तरी त्याचा त्रास किंवा त्याचं जे इन्फेक्शन आहे हे कमी प्रमाणात राहणार आहे। तरी जे काही नागरिकांमध्ये दुसऱ्या डोसबाबत उदासीनता आहे किंवा थोडीशी बेफिकरी वाटते आहे, ती लोकांनी ह्या नवीन व्हेरियंटच्या उंबरठ्यावर तात्काळ ज्यांचा डोस ड्यू आहे त्या लोकांनी ते वॅक्सिन घेऊन घ्यावं आणि कोरोना निर्मुक्तीसाठी धुळे जिल्ह्यासाठी सहकार्य करावं। ज्या पंचमहाभूतांच्या तत्वावर ज्योतिषशास्त्र आधारित आहे त्याच तत्वांवर वास्तुशास्त्र देखील आधारलेले आहे, त्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी जनजागृतीसाठी प्रयत्न करायला हवेत। त्यासाठी आम्ही 4 डिसेंबर 2021 हिरे भवनात एक पात्र प्रयोग सादर करणार आहोत, अशी माहिती रविराज अहिरराव यांनी दिली।
वास्तुशास्त्राची गरज काल आणि आज उद्या या विषयावर अहिर राव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून नजीकच्या काळात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या हॉटेलच्या सभागृहात रविराज अहिराव यांनी वास्तुशास्त्राबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जगदीश देवपूरकर, सुनील देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. वास्तुशास्त्राबाबत अहिराव यांनी सांगितले की आज अनेक घरं आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये वास्तुशास्त्रातील मार्गदर्शक तत्वे घेऊन फेरबदल केला जात आहेत. पूर्वी वास्तुशास्त्रातील तत्वानुसार वाडे किंवा मंदिरं उभारली जात असत, पण अलीकडच्या काळात चुकीच्या वास्तूमुळे अनेकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतात याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळेच वास्तुता सुधारणा करण्याचा प्रयत्न होत आहेत. पण वास्तू उभारण्यापूर्वी जर वास्तुशास्त्रातील तत्वांचा अवलंब केला तर हे सारे काही ठीक होते. पण अनेक जणांना वास्तुशास्त्राचे महत्त्व लक्षात घेता येत नाहीत. तेव्हा वास्तुशास्त्राबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही 4 डिसेंबरला धुळ्यातील हिरे भवनात एकपात्री कार्यक्रम घेणार आहोत. धुळेकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रविराज अहिराव यांनी केले. मित्रांनो, तुम्ही अनेक वेळा अनेक वास्तूंमध्ये जाता, काही ठिकाणी तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं आणि तुमचं मन रमतं, तुम्ही खूप चांगलं काम करता. काही ठिकाणी तुम्हाला अशी अवस्था होते, केव्हा एकदा मी बाहेर पडतो. तुमच्या घरात येणाऱ्या आर्थिक समस्या, तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती, कटकटी, वादविवाद, अशांतता, म्हणजे मी असं म्हणेन की तुमच्या जीवनातली कुठलीही समस्या तुम्ही आठवा, मला सांगा, आणि त्या सगळ्यांचा वास्तुशास्त्राशी संबंध आहे हे कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर येत्या 4 डिसेंबरला हिरे भवनमध्ये सायंकाळी 6:30 मी तुमच्या समोर सादर करणार आहे वास्तू रविराज. धुळे महापालिकेचे प्रशासकीय काम करताना अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे नियुक्त्या, समायोजन, पदोन्नती देणे, काही कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्याची कारवाई झाली. ही कारवाई बेकायदेशीर असल्याबाबत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुधारणेबाबत आदेश देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महापालिका कर्मचारी शिरीष जाधव यांनी खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर 3 डिसेंबरला कामकाज होणार आहे. दरम्यान महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात सोमवारी प्रशासनाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. धुळे महापालिकेचा प्रशासकीय कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. महापालिका 2003 अस्तित्वात येण्यापूर्वी नगरपालिकेत तत्कालीन नगराध्यक्ष आणि सभापतींच्या मर्जीने नोकर भरती झाली. अशी भरती करताना नगररचना विभागाच्या निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. असे करताना शैक्षणिक पात्रता असून आणि प्रामाणिकपणे काम करून देखील नगरपालिका प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. अनेकांना पदोन्नती देखील दिलेली नाही, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात आलेलं नाही. उलटपक्षी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. याबाबत महापालिका कर्मचारी शिरीष जाधव यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर नगरविकास विभागाने महापालिकेकडून 6 आठवड्यांच्या आत माहिती घ्यावी आणि 8 आठवड्यात खंडपीठापुढे अहवाल सादर करावा असा आदेश दिला. पण खंडपीठाने दिलेली कालमर्यादा संपली तरी नगरविकास विभागाकडून काहीही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे शिरीष जाधव यांनी खंडपीठाच्या आदेशाचा अवमान झालेला आहे आणि आम्हाला न्यायापासून हेतुता वंचित ठेवण्यात आलेला आहे असे म्हणत खंडपीठात पुन्हा अवमान याचिका दाखल केली. त्यामुळे नगरविकास विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात जाधव यांनी दाखल केलेली अवमान याचिका खंडपीठाने दाखल करून घेतलेली आहे. त्यावर 3 डिसेंबरला कामकाज होणार आहे अशी माहिती जाधव यांनी दिली. दरम्यान महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी जुन्या इमारतीच्या आवारात एकत्र येऊन दुपारी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. आता खंडपीठ काय निर्णय देते याकडे महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष केंद्रित झालेलं आहे. कर्मचारी जो रात्रंदिवस आमचा सफाई कर्मचारी जो 5 वाजून 5 वाजता हजेरीवर जातो, जो सफाई कामाचं काम करतो, त्याच्या कष्टाचं कोणतंही मूल्य न करता या अधिकाऱ्यांनी स्वतःची तुंबडी भरण्याचं काम आणि शासनाच्या तिजोरीला चूड लावण्याचं खूप मोठं काम केलंय. या संदर्भात सुद्धा महासंघाने तक्रार केली, पण आज अखेरी आयुक्तांनी त्याच्यावर साधं 2 ओळीचं उत्तर मला दिलेलं नाही. ही सुद्धा अतिशय खेदजनक, अतिशय दुर्दैवी गोष्ट आणि कायद्याच्या विसंगत गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी माननीय उच्च न्यायालयाच्या
निदर्शनास येतीलच. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन स्थगित करून कामावर यावे असे आवाहन केल्यानंतरही प्रशासनास प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी रविवारी सकाळी महामंडळ प्रशासनाने धुळे आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 36 कर्मचाऱ्यांच्या हाती निलंबनाच्या नोटिसा दिल्या. नोटीस हाती घेताच मनोहर भास्कर पाटील या कर्मचाऱ्यास हृदयविकाराचा त्रास झाला. त्याला अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आगार प्रमुखांच्या कार्यालयाजवळ हा प्रकार घडला, पण आगार प्रमुखांनी साधी चौकशी देखील केली नाही असे म्हणत कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिवहन महामंडळाचे शासनाकडे वर्गीकरण करावे आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आणि अन्न भत्ते देण्यात यावेत अशी मागणी करीत महामंडळ कर्मचाऱ्यांचे 7 नोव्हेंबरपासून धुळ्यात आंदोलन होत आहेत. काम बंद आंदोलनात चालक आणि वाहक सहभागी झाल्यामुळे बस उभ्या आहेत. महामंडळाचे दररोज 1,00,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे. प्रशासन आणि परिवहन मंत्र्यांनी आवाहन करून देखील कर्मचाऱ्यांनी दाद दिलेली नाही. परिणामी प्रशासन आता आक्रमक झालं आहे.
वारंवार आवाहन करून देखील कर्मचारी ऐकत नसल्याने वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. साहजिकच शनिवारी मध्यरात्री काही निवडक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली. रात्रीस निलंबनाच्या नोटिसा तयार करण्यात आल्या. रविवारी सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांना आगार प्रमुखांच्या कार्यालयात बोलावून निलंबनाची नोटीस हाती देण्यात आली. निलंबन नोटीस हाती घेताच मनोहर भास्कर पाटील या कर्मचाऱ्यास हृदयविकाराचा त्रास झाला. प्रसंगावधान राखून काही कर्मचाऱ्यांनी मनोहर पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. हा प्रसंग आगार प्रमुखांच्या कार्यालयाजवळ झाला, पण आगार प्रमुखांनी चौकशी देखील केलेली नाही. आंदोलन करत असताना कर्मचारी संविधानिक मार्गाने आंदोलन करीत आहेत, मात्र निलंबन करून प्रशासनाने आजवर केलेल्या प्रामाणिक कामाची बक्षिसं दिलेली आहेत असे म्हणत कर्मचाऱ्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पहिल्यांदा प्रशासनाने आम्हाला माणूस समजावे असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आलं. आत्तापर्यंत आम्ही 21 दिवसापासून संप हा जो आहे शांततेने पार पाडत आहोत, तरी देखील प्रशासनाने आमच्यावरती आजच आम्हाला कळण्यात आलं की अजून 36 लोकांची निलंबनाची यादी काढली आहे. या अगोदरही 56 लोकांची यादी काढली होती, तरी देखील आम्ही शांतपणाने आम्ही इथं उपस्थित असून कुठल्याच गोष्टीला आम्ही त्यांना गालबोट लावला नाही, आणि तरी देखील या निलंबनाच्या यादी त्यांनी रात्री मध्यरात्रीपासून त्यांनी या गोष्टीची निलंबनाची त्यांनी कारवाई करतात. हा न्याय कुठला आहे? एकीकडे प्रशासन सांगतं की यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि एकीकडे आम्हालाच मध्यरात्रीमधनं आम्हाला निलंबनाच्या ऑर्डर मिळतात. कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कुठेतरी विचार झाला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही मीडियासमोर हात जोडत आहोत. बदललेली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता जोडीदार नोकरी करणारच असावा असा हट्ट वधू आणि वधूच्या पालकांनी करू नये. अनुकूल स्थळ शोधण्यासाठी जास्त संशोधन करीत फिरू नये, त्यात वेळ आणि पैसे खर्ची पडतात. योग्य स्थळाचा शोध घेण्यासाठी समाजाने घेतलेल्या परिचय मेळाव्याचा उपयोग करावा अशी सूचना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली. धुळे शहरातील हिरे भवनात शनिवारी माजी आमदार चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तेली समाजाचा खान्देश पातळीवरील वधूवर पालक परिचय मेळावा झाला. खान्देशातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात स्थिरावलेला आहे. तुलसी विवाहानंतर उपवर मुलामुलींचे पालक आता वधूवर संशोधन करीत आहेत. कोरोना संसर्गामुळे अनेकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश तेली समाज मंडळाने धुळ्यात वधूवर पालक परिचय मेळावा घेतला. हिरे भवनात झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झालं, तर समाजातील विवाह इच्छुक उपवर मुलामुलींची माहिती असणाऱ्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन माजी आमदार राजवर्धन कदमांडे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर युवराज करंकाळ, बबन चौधरी, राजेंद्र महाले, सतीश महाले, प्रतिभा चौधरी, गिरीश चौधरी, कैलास चौधरी, रवींद्र चौधरी, मनोज चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, मध्य प्रदेश आणि गुजरात या भागातील 493 वधू आणि 895 वरांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की मुला मुलींनी कुठलीही नोकरीची अपेक्षा न करता लग्न करावे. सध्या सर्वांनाच नोकरी हवी आहे, मात्र त्यापेक्षा व्यापारी देखील जास्त पैसा कमवतात. नोकरी व्यवसाय असा भेदभाव न करता आपण लग्न करावे. गोरगरीब समाज बांधवांना पैशाची अडचण असते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुलगा किंवा मुलगी पाहिल्या जाणे योग्य नाही. त्यात बराचसा पैसा आणि वेळ देखील खर्च होत असतो. मात्र खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीनं एकाच व्यासपीठावर वधूवर पालक परिचय मेळावा केला आणि हा खर्च वाचणार आहे. यावेळी माजी आमदार कदम मांडे यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं. येणारी सून आणि होणारा जावाई हा सर्वांना चालून घेऊन जाणारा पाहिजे, परंतु याच्या ते आपण चॉईस बघितले. हा नाही पुढचा, पुढचा नाही पुढचा, पुढचा नाही पुढचा, तर त्याच्यात मुलीचंही वय होऊन जातं आणि मुलाचंही वय होऊन जातं. मग हातात काय राहतं? प्रत्येकाची अपेक्षा असते मुलगा नोकरी करायला पाहिजे. मग मला हे सांगा की तुमची अपेक्षा नोकरीची असेल तर आपल्या घरात किती लोक नोकरी करतात? पूर्वी लग्न सगळे व्हायचे, आता आमचेच लग्न कधी त्यांनी विचार केला असता की नोकरीवाला पाहिजे तर आमचं लग्न झालं नसतं. आणि आम्ही नोकरी केली असतं तर आम्ही आमदारच झालो नसतो.
वातावरणात बदल झाला असून हवेतील गारठा बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या काळात शरीराची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक कोल्ड क्रीम, बॉडी लोशन आणि लिफ गार्ड आले आहेत. पण गारठाच नाही, त्यामुळे अनेकांनी या वस्तूंकडे पाठ फिरविली आहे. साहजिकच थंडीपासून शरीराचे संरक्षण करणाऱ्या वस्तू विक्रेत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग असल्यामुळे बाजारपेठच बंद होती. यंदा बाजारपेठ खुली आहे, पण गारठाच नाही त्यामुळे वस्तूंची विक्री नाही असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. धुळे जिल्ह्यात पाऊस बेताचा होत असला तरी बोचरी थंडी मात्र जास्त असते. उत्तरेकडून येणारे वारे सातपुडा पारकडून येतात, त्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला धुळे जिल्हा अनेकदा गारठतो. साहजिकच नागरिकांना गरम कपड्याबरोबरच शरीराची विशेष काळजी घेण्यासाठी निरनिराळ्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. त्यात प्रामुख्याने कोल्ड क्रीम, बॉडी लोशन, लिप गार्ड, वेगवेगळे पोमेंट, स्नो अशा साहित्यांची खरेदी होते. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारपेठच बंद होतं, त्यामुळे हे सर्व साहित्य विकणाऱ्यांची अडचण झाली होती. पण यंदा घटस्थापनेपासून बाजारपेठ सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांच्या एकत्र येण्यावरील निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. परिणामी व्यावसायिकांनी थंडीपासून संरक्षण करणाऱ्या अनेक वस्तू बाजारात विक्रीसाठी आणलेल्या आहेत. परंतु यंदा हवा तसा गारठा अद्याप जाणवत नाही. दीड महिन्यानंतर हिवाळा संपुष्टात येईल. संक्रांतीपासून थंडी संपुष्टात येते आणि तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा अजूनही वातावरणात गारठा नाही, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसह बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. व्यावसायिकांनी लहान मोठ्या आकारातील बाटल्यांमध्ये थंडीपासून बचाव करणारे साहित्य विक्रीस आणलेले आहेत. पण यंदा अजूनही थंडीचा मागमूस नाही. वाढत असलेले तापमान पाहता यंदा हिवाळा अनुभवण्यास येईल किंवा नाही हे देखील सांगता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती अनेक मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी आहे, पण त्याचवेळी ही परिस्थिती संरक्षक साहित्य विक्री करणाऱ्यांसाठी आर्थिक अडचणी निर्माण करणारी असणार आहेत. येत्या दीड महिन्यात वातावरणात गारठा निर्माण होईल आणि व्यवसाय होऊ शकेल असा आशावाद विक्रेते दीपक भावसार यांनी व्यक्त केला. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी लोशन्स असतील, कोल्ड क्रीम असेल, लिप केअर असेल, ग्लिसरीन असेल आणि त्याच्या अन्वये ज्या काही कॉस्मेटिक्स असतात, सौंदर्याच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि सर्वच व्यापाऱ्यांनी जवळजवळ थंडीच्या दृष्टीने साठा करून ठेवलेला आहे. परंतु आपण बघितलं असं की साधारण गेल्या 20 ते 25 दिवसांपासून वातावरणामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. तो बदल हा आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने आणि सर्वांच्या हिताच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. कारण आपल्याला जी थंडीची चाहूल होती, म्हणजे थंडीमध्ये जी थंडी जाणवायला पाहिजे ती आता जाणवत नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडतो आहे, उष्ण वातावरण झालेलं आहे. त्यामुळे ही जी काही थंडीयुक्त उत्पादन आहे, जे प्रोडक्शन आहे, ते सगळं आता जवळजवळ ठप्प झाल्यासारखं झालेलं आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा TV घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या. मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा. 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. MI मोबाईल TV खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व, HDFC बँकेची फायनान्स सुविधा. त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेल्स, जयहिंद कॉलेज समोर, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 88055 20 555. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने
तुमच्या फर्निचरची निर्मिती मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148-77-670-0121-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट मधील जनरेटरसाठी असलेल्या 2 बॅटरी चोरीस गेल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आमदार फारुख शाह यांनी स्थानिक विकास निधीतून पैसे देत जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारला, पण अवघ्या काही महिन्यात बॅटरी चोरीस गेल्या, त्यामुळे हा ऑक्सिजन प्लांट आता असून अडचण आणि नसून खोळंबा या उक्तीची अनुभूती देणार आहे. धुळे जिल्ह्यासह राज्यात फेब्रुवारी ते मे या काळात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तातडीने खालवत होते, त्यावेळी अशा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे गरजेचे ठरले. पण अनेक रुग्णालयात पुरेसं ऑक्सिजन साठा नाही हे देखील लक्षात आलं. साहजिकच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट असावा अशी संकल्पना पुढे आली. शहराचे आमदार फारुख शाह यांनी धुळे रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी स्थानिक विकास निधीतून पैसे खर्च करावेत असे सांगितले. काही लाख रुपये खर्च करून शुद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला, त्यामुळे अनेक गोरगरिबांना दिलासा मिळाला. पण अवघ्या काही महिन्यातच हा प्लांट उपयोगी ठरणार नाही अशी परिस्थिती समाजकंटकांनी निर्माण केली आहे, कारण ऑक्सिजन निर्मिती प्लांटमधील जनरेटरला असलेल्या 2 बॅटरी चोरीस गेल्याचे निदर्शनास आलेले आहेत. बॅटरी चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी कोणत्याही प्रकारची तोडफोड केली नाही, कडी कोयंडा देखील तोडलेला नाही. याचाच अर्थ जिल्हा रुग्णालय परिसरात सतत वावर असणाऱ्या व्यक्तीचे हे कृत्य आहे का अशी शंका घेतली जात आहे. दुर्दैवाने या भागात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने CCTV कॅमेरे देखील बसवलेले नाहीत, त्यामुळे चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना कसबपणाला लावावे लागणार आहेत. बॅटरी चोरून नेण्याची पद्धत पाहता ऑक्सिजन जनरेशन प्लांटशी संबंधित असणाऱ्यांपैकी कुणा एकाचा त्यात सहभाग असू शकतो का याचा तपास पोलीस करत आहेत. सामाजिक दायित्व स्वीकारीत काही संवेदनशील व्यक्ती समाजोपयोगी कामे करीत असतात. अशा व्यक्तींकडून इतरांनी प्रेरणा घ्यायला हवी.
समाजोपयोगी कामात अनेकांचा सहभाग राहिला तर कुणीही दुःखी राहणार नाही अशी भावना सोनगीर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त सोनगीर येथे जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे सोनगीर रत्न सन्मान पुरस्कार आणि मरणोत्तर सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश जेटी देसले होते. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे समाज उपयोगी काम करणाऱ्या मान्यवरांना सोनगीर रत्न सन्मान पुरस्कार आणि मरणोत्तर सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश जेटी देसले होते. याशिवाय व्यासपीठावर महेश घुगे, सरपंच रुक्माबाई ठाकरे, सागर देशमुख, उत्तमराव पाटील, जगदीश देवपूरकर, प्राध्यापक दिलीप माळी, वंदना दिलीप माळी, अशोक माळी, देवीदास बडगुजर, नंदलाल बडगुजर, रमेश माळी, शेखर कुलकर्णी, कुणाल माळी, शालिक पाटील, चेतन धनगर, संतोष खैरनार, अशोक माळी, पी के शिरसाट, अनिल पाटील, सुरेश कासार, अनिल माळी, एम टी गुजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यात राजभवनातील निवृत्त उपसचिव मधुकर विश्वनाथ देशपांडे, महाराष्ट्राचे निवृत्त उपसचिव आय एम मोरे, निवृत्त पोलीस निरीक्षक झेंडू शंकर महाजन, मुंबईस्थित शिक्षक आणि समुपदेशक मुरलीधर मोरे, पत्रकार एल बी चौधरी, विठ्ठल रुक्माई पतसंस्थेचे चेअरमन विनायक विष्णू पाचपुते यांना सोनगीर रत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तर धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एन जी बागुल, माजी आमदार भानुदास बाळकृष्ण जोशी, माजी सनदी अधिकारी नरेंद्र धनजी मोरे, धुळे पंचायत समितीचे माजी सभापती, सोनगीरचे माजी सरपंच श्रीरंग सुखलाल पाटील, तांबे पितळी भांडी व्यवसायांमध्ये नाव लौकिक मिळवणारे केशवराव कासार यांना मरणोत्तर सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सागर देशमुख म्हणाले, व्यसनमुक्त समाज निर्माण झाल्याशिवाय देश मजबूत होणार नाही, त्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. पोलीस दलात मी व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागृती केली, त्यातून अनेक जणांना व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व कळले. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी मी शेवटपर्यंत सक्रिय असणार आहे, असे सागर देशमुख यांनी स्पष्ट केले. कॅन्सर विषयी चळवळ, गोरगरीब रुग्ण असतात त्यांना मोठमोठ्या आजारपणासाठी त्यांच्याजवळ पैसा नसतो आणि काय करावे सुचत नाही, आणि अशा रुग्णांना सुद्धा या मंडळामार्फत मी स्वतः त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मी त्यांना ॲडमिट करून देतो. ॲडमिटच करत नाही तर त्यांना चॅरिटीमधून त्यांना इन्कम पैसासुद्धा उपलब्ध करून देत असतो. आणि हे कशामुळे, हे फक्त हे माझ्या सोनगीरकरांच्या या रत्नांच्या सहकार्याने, यांचा जो आदर्श आहे तो घेऊनच मी हे काम करीत आलेलो आहे. प्राध्यापक दिलीप माळी म्हणाले की जोशाबा सांस्कृतिक मंडळाकडून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात, त्याचाच अनेकांना फायदा होतो. अशा उपक्रमात दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिर, असाध्य आजार असलेल्यांना उपचारासाठी सहकार्य करणे, गोंधळलेल्या व्यक्तींना योग्य त्या दवाखान्यात उपचारासाठी पोहोचवणे अशा अनेक उपक्रमांचा सहभाग आहे. आज समाजोपयोगी काम करणाऱ्यांचा होत असलेला गौरव महत्त्वाचा आहे, कारण या व्यक्तींकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि समाजातील प्रत्येक घटकाला सुखी करण्याचा प्रयत्न करावा. समाज सुधारण्याच्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने सर्व तरुण पिढीना आता बरीचशी मंडळी निघून गेली, परंतु आपणही त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा, आणि जेणेकरून या गावाचं पूर्वी जो वैभव आहे ते वैभव कसं टिकून राहील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे सोमवारी कमाल तापमान 33.0° सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 19.0 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 86 तर दुपारी 50% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जय हिंद सेल्स.
ओमिक्रॉन विषाणूच्या फैलावाची सर्वांनाच भीती. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांना फारसा धोका नाही, डॉक्टर विशाल पाटील यांची माहिती. धुळे महापालिकेकडून माहिती घेऊन 8 आठवड्यात अहवाल दिला नाही म्हणून नगर विकास सचिवांसह महापालिका आयुक्तांच्या विरोधात अवमान याचिका दाखल. नोकरी व्यवसाय असा भेद न करता योग्य जोडीदार परिचय मेळाव्यातून निवडावा, माजी आमदार शिरीष चौधरी यांचे समाज बांधवांना आवाहन. वातावरणातील गारठा बेपत्ता झाल्याने कोल्ड क्रीम, बॉडी लोशन, लिफ गार्ड आणि तत्सम साहित्य विकणारे आले अडचणीत. आणि जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाने समाजोपयोगी काम करीत असलेल्यांना सोनगी रत्न आणि मरणोत्तर सोनगी रत्न जीवन गौरव पुरस्काराने गौरविले. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.